कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 मे 2000 पर्यंत धुळे महानगरपालिका क्षेत्रात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू असून त्यानंतरही नागरिकांची गर्दी सुरू आहेत. अनावश्यक गर्दी टाळावी असे जिल्हाधिकारी यादव म्हणाले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून सॅनिटायझर, डिस्पेन्सर, मास्क, हेड शिल्ड वाटप करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालय आणि SP ऑफिस यांना आणि सिव्हिल यांना आम्ही पायाने सॅनिटाईज करता येईल अशा स्वरूपाचं स्वयंचलित यंत्र आता तयार करून दिलेलं आहे. असे सुमारे 20 यंत्र आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वाटप केलेले आहेत, जेणेकरून सॅनिटायझेशनचं काम प्रॉपरली होऊ शकेल. त्याचबरोबर शासनाकडे आम्ही कलेक्टर साहेबांकडे 500 मास्क आणि फेस शील्डसुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून कोरोनाच्या संदर्भामधला लढा आणखीन बळकट होईल. धुळ्यासाठी प्रतिनिधी सद्दाम पाटील, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र.